नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 11 वाजलेत सकाळचे आणि आपण आलो आहे वाळात। प्रश्न पडलो असं ध्येय करता काय आहे त्यानंतर सांगतो। तर गणपतीमधले 5 दिवस लगेचच निघून गेले, आज गौरी विसर्जन आहे आणि आपल्या गावातल्या सगळ्या गणपतीचं विसर्जन आजच्याच दिवशी असतं। तर संध्याकाळी विसर्जन असणार आहे, गणपती विसर्जन सार्वजनिक। आपण वाळात आलेलो असंच, पाणी किती आहे बघायला। तर पाऊस नाही सध्या, बरेच दिवस झालेत पाऊस एकदम असा सुसाट नाही पडला, सर येते बारीक बारीक, त्याने काय वाळाचं पाणी वाढत नाही, आटतच जातं। तर सहजच आलो खालती पाणी बघायला किती पाणी आहे ते। वेदे आहे, रोशन आहे, तर इकडे मांड आहे गणपतीचा, तो नंतर वरती गेल्यावर दाखवतो। ह्या इकडे गौरी नेलेल्या आहे इथून। तर काय करूया माहिती आहे, 2-4 दगड लावूया इकडे आणि ते टाळे टाकूया, म्हणजे पाणी थोडंसं जास्त वाढेल। बरंच पाणी आहे, तेवढंच फील पण येत वाळाचं साधारण ना। एका ह्यो कसं माहिती आहे, भिजलो तर चालत, मी भिजलोय तर चालणार नाही विषय असो। एक नंबर हा भावेश, एक नंबर। मी टाळं देते तोडून तुका हवं तेवढं, तू फक्त दगड लाव। आणि एका अर्जंट उचललेलो हो वरती बोलवलेलो नी। एका कसं एक्सपिरियन्स आहे ना रे बांधना बांधूचो, लगेच बांध घालता तो वाळात। वाळात फक्त म्हटलंच बाद बांध घाल सुरुवात, लगेच बांध घालूक सुरुवात। तर वरती ना वाजाप चालू आहे ढोलांचा, प्रॅक्टिस चालू असं संध्याकाळची। तर आपल्याकडे ना संध्याकाळी विसर्जन असतं, मी इकडे कमी पाण्यात बघते विषय, म्हणजे कसं माहिती आहे काय भिजोक नाही होणार। तर इकडे बघताय एक नंबर सो बांध घातलेलो, आणि मंडळी पण वाढली आपली। हो जयू आय, पण हो काम करूक आलेलोच नाही आय। शिवमान आल्या टी शर्ट काढला म्हणजे तो 1-2 दगडी उचलीत। हा आता माहिती आहे, त्या सांगून काढता येऊ। हे बघा एवढं उंच पाणी आहे, उंच पाणी दाखव रोशन। हे बघा एवढं खोल पाणी आहे, खूप झालं, मगाशी थोडंसं कमी होतं आता वाढले। जवळजवळ फूटभर पाणी वाढलं असेल साधारण वाटतं, 1/2 फूट तरी। म्हणजे असा करूक नाही लागत, पण आम्ही असा टाइमपास म्हणून आलेलो करूक। तर इकडं रोशनानं बुड कालवा काढूक सुरुवात केला ना, मोठे मोठं साड काढताय तो। हो बघा ह्या बघा कसला साड काढला ना, बुड कालवा भेटोक लागली आहेत। एक नंबर झाला बांध मस्तपैकी। तर आता ते बॅनर मारले ना वरती की पाणी एकदम फुगेल मस्तपैकी, ऑलरेडीच पाणी मस्तपैकी झालं मागाचपेक्षा। तर बाळूंना सोप्यातला बॅनर दिला ना, खालपर्यंत टाक खालपर्यंत, तर ते नंतर काढून नेता येईल, खालपर्यंत टाक। तर मागाशी किती पाणी कमी होतं आणि आता बरंच पाणी झालं, तो बघा भावेश बुडायला आला। ए अजून 2 दगड लावला तर बुडशील। तर कोंडीतले ना छोटे छोटे दगड पण सगळे बाहेर काढले, आता 1 नंबर पाणी झाले बघा। तर मगाशी ना आम्ही तिघच आलो होतो फक्त, तर आता मंडळी जाम वाढली आहे काम करणारी पण। बबलू आंघोळ कर, पप्पा आहेत बबलू ना घाबरतो आंघोळ करायला, कशाला माहिती आहे काय, तिकडे काका आहेत ते बघा, ते काका आहेत तिकडे। ए ही कसली उडी मारलं मेल्या, ए चला बजला पाणी, चला रे। तर मित्रांनो चला बांध घालून झालोय आणि यांनी आंघोळ पण मारणाची केला नाही, तर आता घरी चाललोय, असं चालू होतो खाली आम्ही। तिकडे साफसफाई पण झाली बघा, रस्ता पण क्लीन झालाय। तर चला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे, पूजा करून आलेलो फक्त, नैवेद्य पण झालं असेल तोपर्यंत। तर इकडे ना कविता मोदक बनवते अजून। हा ना माका नाही जमला मोदक बनवू, त्या दिवशी झालेत बहुतेक। हा काय म्हणजे प्रोसेस बघूया आता। हे सारण आहे मोदकाचं, सारणच बोलतात ना तुमच्याकडे पण। हे तांदळाचं पीठ, मोदकाचं पीठ, सॉरी हे मोदकाचं पीठ।
त्याने मोदक बनवायची कला अजून अवगत नाही झाली आहे मला तरी. मी साच्यामध्ये बनवतो मोदक, टेस्टी बनवतो मी पण साच्यामध्ये बनवतो. ही गोष्ट थोडीशी जमत नाही. हे भरलं सारण. एकच नंबर. हे वरती केशर. हे बघा मोदक, ह्याच्यामध्ये रेडी झालेले आहेत म्हणजे मोदक झालेत, नैवेद्य झालेला आहे. तर या नैवेद्य दाखवूया. तर या मित्रांनो मोदक खायला या. तर मित्रांनो नैवेद्य वगैरे दाखवून झालंय, जेवून पण आलो मस्तपैकी, मोदक बिदक खाऊन आलोय. तर आता विसर्जनाची तयारी करायला पाहिजे. 1:30 वाजून गेलाय. सड्यावरती आलोय पानं काढायला कुड्याची शिदोरीसाठी, आणि ऊन मारणाचा पडलाय. तर पाऊस नाही आहे सकाळपासून, आणि पाऊस नकोच आज. आणि आपल्याला वाळत जायला खाली एकदम असा रस्ता चांगला नाही, घाटी वगैरे आहे. तर घाटी नाही तर बुळबुळीत होते. पाऊस नाही चांगली गोष्ट आहे, कडक ऊन पडलाय कडाक्याचा. ह्यो दुर्वा काढूक लागला, तर भावेशला दुर्वा पण पाहिजेत. मी घेऊन येऊन ठेवलीत उत्तर पूजा करायला. तुफान ऊन पडला, तुफान ढग बघा आता पांढरे पांढरे दिसायला लागलेत. आता पाऊस जाईल, मध्ये पडेल भात कापायच्या टायमिंगला. तो कावडा होता तो बघा बसला, डव बघा ते बसला कुठेतरी. तो बघा तो बघा. तर हे आहे कुड्याचं झाड, त्याची पानं आपण शिदोरीला वापरतो. औषधी झाड असतं तर त्याचं पाळ पण औषधी असतं. आणि शेंगांची भाजी करतात, कडू असते भाजी, पण मी तर अजून खाल्ली नाही. एकदा करायची होती पण ती राहून गेली. आता शेंगा जून झाले असतील ना. तर इकडे आपण आणलीत कुड्याची पानं, ही बघा. आणि कविता आता शिदोरी बांधते. काय काय घेतलं दाखव जरा. साखर आहे, डाळ आहे, चवळे आहे, वाटाणे, खोबरं, धूप, कापूर, तांदूळ, इकडे आई बसले. किती? 7 ना, 7 पुड्या बांधतात. हा बंध आणलाय आपण भेंडीचा. ह्याच्यामध्ये तांदूळ बांधलेत, ह्याच्यामध्ये साखर. तर अशा 7 पुड्या बांधायच्या आहेत. हे बघा हे सर्व आहे ना, ते एका एका पुडीत बांधायचं आहे. आणि ह्यो भावे स्टोरी सांगताय एक नाही. वाघूट आणला आणि त्याची पिटाळी. आणि भावेशाची स्टोरी काय कोणा खरी वाटत नाही. काय भावे वाघूट आणला आणि त्या पिटाळीत. शिदोरी रेडी केली कविताने. तर मित्रांनो शिदोरी वगैरे रेडी केले कविताने. तर आता उत्तर पूजा करूया आणि नंतर मग पप्पाला खालती उतरूया. त्याच्यानंतर मग बरंच काम आहे. गणपती बाप्पा मंग.
मंगल मूर्ती पुढल्या वर्षी तर बाप्पाला खाली उतरवला मखरातून, मखर खाली खाली झालंय. तर आता ना प्रसादीसाठी फळं वगैरे कापूया. तर प्रसादी वाडावरती घेऊन जाणार आपण. तर मित्रांनो, गणपती खाली उतरून ठेवला आणि आता आपण तिकडे चाललोय. आपली मंडळी बघूया जमली काय. तर आपल्याला ना पुढे जायचंय रोशनच्या इकडून गणपती आणायचे आहेत. तर काही गणपती चाललेत, आवाज येतोय. Thank you.
तर इकडे सर्व गणपती आहेत बघा. तर इकडे विसर्जन झालेलं आहे. हे आता काय गंडी करतो. रोशन आहे, रोशन गणपती आहे. सकाळी पाणी फुगवलेलो ना, बरा झाला. हा बघा एवढा पाणी पाणी किती झाला, एक नंबर. बुडून नको, नाही तर पाणी नव्हता. धुतला घरी जाऊन बघू, साबण लावू. चल तो रेवो घेऊन आलो भावेश, पाठावर ठेव. चला तर एक एक मंडळी चालली, आपण पण कंटी मारूया. तर चला प्रसादी घेऊया आणि घरी जाऊया. इकडे कविता कॅमेरामॅन आजच्या दिवसापुरती. घरी जाऊन बघू लागत आता. चला रे मोदक घे भावेश. कडकवालाच मोदक दिला नाही रे सगळं. चला जरा दोन तीन स्पोट द्या. बसल बस काठी रे काठी. चला रे चला रे. तरी घेतली प्रसादी. पेरू आहो की पेरू नको. ॲपल आणलाय तर मिक्स प्रसादी भेटते बघा. तर मित्रांनो, पावणे सात झालेत आणि आत्ताच आपण विसर्जन करून घरी आलोय. तर एकदम व्यवस्थित विसर्जन पार पडलं. आता ना वर्षभर परत वाट बघायची गणपतीची. तर उद्यापासून सगळ्या लोकांची परत कामं सुरू होतील दररोज सारखीच. तर आपले पण रेग्युलर आता फिशिंगचे व्हिडिओज वगैरे उद्यापासून येतील. तर आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.